아래 66 잠깐 잠깐 이제였습니다. 아자이나아아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 아
रेनकोट नाही, मला पण जात होता खाली, पण रेनकोट नाही. होय, ती शाळेत नाही गेली? गेलेली ना अंगणवाडीत. हो ना. आणि दीदी मतगाला आता. आणि छत्री आहे आपल्याकडे एकदम छोटी. आणि सार्थक गेल्या शाली छत्री घेऊ, ती छत्री आणायला चाललोय शालेमध्ये. नाही छत्री आणायला जातोय शाळेत. ही सार्थकनी छत्री ठेवलेली आहे घरी. हा, ती छत्री मोठी छत्री घेऊन गेलाय. आणि त्याची छत्री बारकी घरी होती. जातेस खाली आता? नाही मग रिक्षा, रिक्षा आली तर जा. रिक्षा आधार कार्ड काढायचं. आधार कार्ड. मनोज गेला काय? मनोज, मनोज सुंदरी. मनोज गेला? कधी गेला? रात्री गेला. दालन दिलाय तिथं वरती. असतीचा पाय सर तिथं तिथं. असती आरामात जा. आणि सार्थकनी आहे ना छत्री, मोठी छत्री घेऊन गेला शाळेमध्ये. आणि त्याची छत्री इथंच ठेवून गेला घरी. छत्री आपल्याला लागेल कारण पाऊस पण जोरदार येतोय. पाऊस आहे ना म्हणजे रिमझिम चालूच आहे. चला, ही आमची वांद्रेगावची शाळा. सार्थक आय छत्री दे. छत्री, छत्री. काय हाय जरा ठीक आहे. हो बरी आहे जरा. चला. आणि ही आमची वांद्रेगावची शाळा. चला. आणि आता फायनली छत्री घेतले म्हणजे आता पाऊस वगैरे आला ना तरी पण भिजू नाही शकत आपण. रेनकोट पण आहे तसा. छत्री पाहिजे, छत्री मेन छत्री आहे. छत्री नाही ना पूर्ण एकदम सुखा राहतो. चला पाठापाठ आहे ना तिकडे. प्रियंका पण वाट बघते. पाठापण जातो आपण फोडशीची भाजी आणायला. छत्री वगैरे सर्व घेतला. आणि आत्ता आहे ना सध्या पाऊस कमी झाला आहे. सकाळपासून एकदम जोरदार पाऊस होता आणि पाऊस जायचीच वाट बघत होतो. जसा पाऊस कमी झाला ना तसा मी आणि प्रियंका चाललो आहे फोडशीची भाजी आणायला. आणि गेल्या वर्षी आहे ना बनवलेली फोडशीची भाजी आणि मस्त झालेली एक नंबर. आणि भाकरीसोबत खायला तरी एक नंबर लागते. आणि आता पहिलेच म्हणजे बरेच दिवसापासून प्लॅन चालू होता फोडशीची भाजी आणायला जायचा. तर आता ना बऱ्यापैकी फोडशीची भाजी झाली असेल. ह्या साईडला कुठल्या साईडला जायचा? हा इकडे जायचं ना समोर चल. हा ह्या साईडला जायचं ना. हा मग चल खालीच यायचा प्लॅन होता. आणि आत्ता कसं दुपारी हाट आहे इकडून चल ह्या साईडून. आणि फोडशीची भाजी आहे ना एव म्हणजे परफेक्ट आहे ना ओलकून घ्यावं लागते. आणि इथे आहे ना बघा अशा प्रकारे एक. हा आणि अशा प्रकारे एक अशी पाहत येते. आणि ही मित्रांनो आहे ना ही भाजी नाही आहे. बघा इकडे दाखवतो तुम्हाला सेम म्हणजे सेम तशीच आहे. ह्या फोडशीची भाजी दिसते ना ही फोडशीची भाजी आहे. आणि ह्याच्यासारखी दिसणारा एक दुसरा एक ही आहे. बघा ह्याच्यामध्ये आहे ना कांदे असतात सफेद कांदे म्हणजे डुकरं वगैरे खातात ते कांदे असतात ह्याच्यामध्ये. आणि फोडशीची भाजी मित्रांनो बघा आता फूल तयार झाला आहे. तर अशी भाजी असते ही म्हणजे आत्ताच तयार होते बघा वरती येते. आणि जे ती फुलं असतील ना तीच घ्या प्रियंका. आणि फुलांवरच घ्यायचे दाखव प्रियंका. हे बघा अशी फुलं येतात सफेद आणि त्या फुलांवरही आपल्याला भाजी घ्यायची आहे. तिला बोलतात फोडशीची भाजी. आपल्याकडे बऱ्यापैकी झाली. चला
हे बघा इथं पण आहे बघा, इथं मोठी आहे वाटत हे बघ. अशी भेटली ना जर पाती कापायला वगैरे जमतात. अशी भेटली ना मोठी साईजची तर कशी पाती वगैरे कापायला बरोबर परफेक्ट जमतात, कटिंग करायला एकदम सोपी होते. अशी मोठ्या साईजची भेटली ना तर कटिंग करायला एकदम सोपी होते ना, फटाफट होते कटिंग. पुढशीची भाजी चल पुढं बघू चल. आणि ह्या टायमाला ना मच्छर नाही प्रियंका, मच्छर भरपूर आहे, मच्छर भरपूर खाते. पाऊस पडून गेला ना आता. चल बऱ्यापैकी भेटली तर मस्तपैकी घरी जाऊन ना बनवूया. आईने डांबे घेतलेत कणक लावायला, कणक हा मिरच्यामध्ये. म्हणजे हे डांबे ठोकून आहे ना ह्याच्या बुंदाजवळ कणके पेरणार, म्हणजे कणके लावतात ह्याच्या बुंदामध्ये आणि मग ते त्याची वेल वगैरे आहे ना ह्या आपले डांबे आहेत ना ह्यांच्यावरती येते. तुला तुला पाहिजे आलू हा, तुला पण पाहिजे हो. आणि उद्या आहे वट पौर्णिमा आणि सगळ्या बायका गेलेल्या आलू वरती. इकडे जवळच आलू आहे वरच्या साईडला, ह्या साईडला ना आलूचा झाड आहे आणि तो झाड आहे ना ह्या वर्षी आलू भरपूर आलेले तर सगळ्या आहे ना सगळ्या गावातल्या बायका आलू आणायला गेलेले. तर आंबे करवंद काय असतील ह्या टायमात ती फळं ठेवायला लागतात आणि इकडे आलूचा झाड आहे म्हणजे ते आलू काढायला गेलेले तर आपल्याला पण भेटतात काय बघूया. आलू प्रियंका पाहिजे ना बघूया भेटतात काही तर जवळच आहे बघा आलू हे काय दगडी ने पाडू. मच्छर भरपूर आहे आणि आलू तुम्हाला दिसत आलू बघा किती खाली पडलेत काहीतरी वरती प्रियंका. कच्चे आलू भरपूर आहेत आणि खाली आहेत नाही बघा पाकराने वगैरे पूर्ण खाल्ले ते बघा. आलू भरपूर आलू आहे ते बघा इकडे पडलेत सगळीकडे हे बघा. वरती भरपूर आहेत प्रियंका पाड्यासारखं एक पण नाही रे. सगळे कच्चे आहेत, कच्चे घ्यायचे नको ना. चल मग चल लवकर मच्छर भरपूर आहे आपल्या साईडला. खालच्या साईडला आलू आहे ना त्या साईडला तिकडे जाऊन मी आणून उद्या. पोहोचलो फायनल घरी आणि फणसेवरती फणस बघा किती आहेत अजून भरपूर फणस आहेत. आणि आपल्याला नाही बघा एवढी थोडशीची भाजी भेटली अजून भरपूर भेटली असते. आता साफ करायला लागेल काढायला काढायला आहे ना भरपूर म्हणजे टाइम लागते ना काढायला ना म्हणजे एकच ठिकाणी नसते ना शोधायला लागते. एक ठिकाणी नसते शोधायला लागते त्याच्यामुळे टाइम भरपूर लागतो आणि मच्छर पण भरपूर होते त्याच्यामुळे आपण कमीच कमी म्हणजे बरी आहे आमच्या पुरती आहे. अशा प्रकारे पूर्ण साफ करून घेऊ. पूर्वी आहे इकडे बघा आंबा खाते गेला सीझन आंब्यांचा सीझन गेला आणि इकडे सार्थक बसला बघा त्याच्या पुढ्यात पण आंबेच आहे. आणि आज बनवायचे आहेत मित्रांनो उडशीच्या भाजीचे पकोडे. इकडे आहे ना बेसन टाकून घ्यायचं कांदा भाजी पण बनवायची आहे आणि उडशीच्या भाजीचे पकोडे मस्त आहे ना प्रियंका. उडशीच्या भाजीचे पकोडे बनवले थोडा रवा पण काय
एवढेच आहे ना पोराणी खाल्ली सगळे अर्धे संपले म्हणतले. आणि इकडे होते भजी कांदा भजी. मस्त आहे ना पावसाचं वातावरण झालं म्हणजे पाऊस सकाळपासून भरपूर होता आणि आत्ता पाऊस नाही आहे. गरम गरम खायला भरपूर मजा वाटते पावसाच्या वातावरणात. आणि मस्त आहे ना तिकडे भजी वगैरे होते आणि इकडे बघा पावसाचा आज म्हणजे पाऊस गेला आहे पूर्ण. आणि आता चाललो आहे मैदानावरती म्हणजे आज पाऊस खेकड्याला खेकड्याला कोणी मैदानावरती पाऊस खेळायला गेले. मैदानावरती जाऊ बघू कोण कोण आहे ज्यात रात्री तर पाठपट जाऊ मैदानावर. चला जाऊ खेकड्याला. तिकडं पाणी नसेल झाला तुमच्या तिकडं नाही गिरोबाला झाला असेल. ए खेकड्या नाही असेल कधी हा. आणि आज खास आहे ना बघा खेकड्यांसाठी स्वतः आलेलं दीपला दीप आहे आता काय नाही रे कधीचा मित्र हा. आम्ही पहिले जाम जायचो रे जुनी आठवण. आज व्हिडिओमध्ये भेटला रात्रीच्या. आणि बघा मस्त आहे ना मैदान दिसतं हिरवागार गवत बघा सगळीकडे. अजून पाऊस पडला ना म्हणजे अजून जुलैमध्ये आहे ना पूर्ण हिरवागार होईल आणि वर्षाच्या 12 महिने पोरे खेळत असतात. चला तर फायनली आहे ना आपलं काम झाला म्हणजे आपल्याला खेकड्याना एक मेंबर भेटला. अजून एक कोणी केली येशील कोण खेकड्याना हो तू येशील घरात तर बाहेर निघशील काय अजून कुठे तुझं हा आवडी खेकड्याना रात्री हा तू मला कवर पाहिजे नो आहे घे नो आहे नो आहे रे पिच्चा बाहेर क्लिअरिटी भारी दोन आयफोन सेम सेम आहे तसं. अरे 6-6 चक्का चक्का किती वाजता निघायचं 8 वाजता निघू 8 वाजता घरी. फायनली काम झालं म्हणजे रात्री आज चिंबरांचा जायचा पण प्लॅन सक्सेस. चला फायनली इकडे बघा इकडे आपले पकोडे तयार झालेत आणि कांदा भजी तर मस्त पैकी खाऊन घेऊया. मस्त आहे ना इकडे बघा पाऊस पूर्ण थांबलाय आणि इकडे बघा मस्त पैकी भजी पूर्वी धर. आणि बघा इकडे उडशीच्या भाजीचे पकोडे आणि इकडे कांदा भजी आहे. मस्त आले कांदा भजी खाऊन बघा. घे खा आलेले आहे ना मित्रांनो उडशीच्या भाजीचे पकोडे आज आपण खाल्ले आणि मस्त भजी पण बनवली. तर मित्रांनो कसे वाटले व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा. आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये.